नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन। तर हा व्हिडिओ आहे खास बोबडी संदर्भात। आता बोबडीबद्दल का विषय घेतला, आता सर्वांना तर माहितच आहे ती कुठे आहे, सध्या काय करत आहे वगैरे। आता वेगळं काही सांगायची गरज नाही। आता प्रश्न पडला असेल तुम्हाला नेमकी टायटल थंबनेल असं का टाकलं, कारण मीही बरेचसे व्हिडिओ पाहिले ज्यामध्ये फक्त व्हिडिओज बनवतात पण खऱ्या काही गोष्टी ह्या खोट्या असतात, म्हणजे काही अफवा असतात फक्त। तर स्मिता सध्या कुठे आहे, खरंच ती जेलमधून बाहेर आली का, मग जेलमधून बाहेर आली तर मग ती व्हिडिओ का अपलोड करत नाही, किंवा मग ती कुठे आहे काय आहे, ह्याच्याबद्दल सगळी काही माहिती आहे ती आपल्याला पाहायला मिळतच असते वेळोवेळी। तर आता मी एवढंच बोलत आहे की सध्या ती कुठे आहे काय आहे हे तर काय मला माहीत नाही, पण ती जेलमधून अजून बाहेर आलेलीच नाही हे मात्र म्हणजे मला एवढं मी सांगू इच्छिते, कारण की मी माधुरी ताईंच्या लाईव्ह पाहत असते आणि त्यांच्या लाईव्हवरती सगळे अपडेट्स असतात, तिथे त्यांना माहिती असतात सगळ्या गोष्टी, त्यामुळे मी सगळं बरंचसं काही तिथे जाऊन पाहत असते। तर अजून काय मला कुठे पाहायला भेटलेलं नाही की ती आली किंवा ती दिसली कुठे वाय टीवरती। मग जर ती आली असती तर त्यांनी व्हिडिओज अपलोड केले असते, तसं कुठेच काही घडलेलं नाही आहे। पर आता हे जे लोक असं काही आहेत फक्त व्हिडिओज बनवतात की स्मिता आली बाबा, सुटली बाबा जेलमधून, तर मग स्मिता आली असती तर तिनं तिची कहाणी किंवा तिचं काही मत मांडलं असतं, तिला कुणाचा राग आहे त्या व्यक्तीबद्दल किंवा तिला कुणा कशाबद्दल तिला शिक्षा झाली, तिनं काहीतरी आपलं मत व्यक्त केलं असतं किंवा कुणाला तरी शिव्या घातल्या असत्या, काहीतरी तिनं केलंच असतं वाय टीवरती येऊन। पण तसं काही घडलेलं नाही, तिचे चॅनल पण डिलीट झालेले नाही आहेत, आहेत तिचे चॅनल, त्याच्यावरती व्हिडिओज वगैरे काही होत नाहीत अपलोड पण आहे। तर चला मेन मुद्द्यावर बोलूया की तिचं असं, आता मला तर तिच्याबद्दल खरंच वाईट वाटतं, स्त्री म्हणून एक माणूस म्हणून वाईट वाटतं त्या गोष्टीचं, कारण की मुलगा आहे 10-15 वर्षाचा बिचारा, लोकांकडं म्हणजे लोक आता आजी आजोळामध्ये राहतो आहे आणि आता मामा मामीच्या गावामध्ये ही पण त्यांच्यासाठी भरपूर करते, परंतु अशी परिस्थिती आली या वयामध्ये लेकराला आई वडिलाचं प्रेम हवं असतं आणि आईनं तर असं कुटाणा करून ठेवलेलं आहे, तिचे कर्म तिला घेऊन गेलेले आहेत हे लक्षात ठेवा। कसं असतं ना, पैसा सगळं काही नसतो, पैशाने कुठल्याही गोष्टी विकत घेता येत नाहीत। आज तिनं म्हणजे आपण जे म्हणतो ना बाकीचं विकत घेऊ शकतो आपण, इज्जत वगैरे हे घेऊ शकतो का, नाही। आज तिची एवढी बदनामी झाली, इज्जत गेली, पण तिला ते कधीच विकत घे तिला ते कधीच परत घेता येणार नाही, एक तर झालेली बदनामी। अरे सोशल मीडियावरती येऊन हिने एवढी घाण केली होती की आई वडिलांचं भावा बहिणीचं हिनं कुणाचाही बाजार मांडायला मागे पुढं पाहिलं नव्हतं। ठीक आहे, तिचा तो वैयक्तिक प्रश्न राहिला, घातील तमाशा तिने मांडलाच, पण इवन तिनं वायटीवरती येऊन खूप साऱ्या असल्या अश्लीलपणा असले घाणेरड्या शिव्या लाईवला काही पण बोलणं, अश्लील वर्तन करणं, या साऱ्या तिचा हा तिचा जो भयंकर प्रकार होता एकंदरीत तो पाहता, आणि जर एका छोट्या मुलासोबत जे काही तिने प्रकार केला होता किंवा अश्लीलपणा वगैरे जो काही घाणेरडं कृत्य केलं होतं, तर त्यातून देखील तिला खरं तर त्याच कळ्याच्या आपण म्हणतो ना गुन्ह्याची शिक्षा झालेली आहे। तर तिचे कर्म तिला घेऊन गेलेले आहेत, मी अगोदरच बोललेली आहे। आणि तिचं एक वाक्य नेहमी असायचं तिच्या व्हिडिओमध्ये, पहा की माझं कोणीच काही वाकडं करू शकत नाही, हे ती प्रत्येक वेळी म्हणायची आणि एवढं घाण शिवाय द्यायची। लाईव्हला कुणी आलं ना, सर्वसामान्य गरीब कुटुंबातील कुणी आलं तरी एवढं घाण शिवाय देत असायची की तिला भान नव्हतं। आईडी मोठी झाली म्हणून ती एवढी हवेत उडायची ना, एवढी हवेत उडायची की गरिबांना तर तिच्या लाईव्हला अजिबात थारा नव्हता, कारण जर ती जर एखाद्या व्यक्तीनं प्रेमाने कमेंट केली की ताई आम्ही तुला फोन केला होता मग तू आता आमचा फोन रिसिव्ह केला नाही, परत मला फोन कर गं असं म्हणतंच ना, सहज प्रेमाने बोलायची तिच्याच्या हाती तिला, तर ही बाई काय बोलायची की माझ्याकडं बॅलन्स नाही आहे आणि तुम्हीच मला बॅलन्स टाका मग मी तुम्हाला फोन करेल, म्हणजे ही कोण मोठी सिलिब्रिटी लागून गेलती का। सिलिब्रिटी असेल तरी गरिबांनाही देखील इज्जत आहे ना, पण स्वतःच्या धुंदीमध्ये असायची, हिला कोण एवढा पैशाचा गर्व होता आणि पुन्हा बोलायची का मी माझ्या जीवावर खाते, जीवावर खातेस पण कोण कम म्हणजे तू करतेस, व्हिडिओ बनवते तू अपलोड करते पण त्याला साथ प्रतिसाद कोण देतो, त्याला सपोर्ट कोण करतो, हे पब्लिक करतं ना, ह्याची जाणीव तुला आहे का, नाही ना, कुठेतरी हे चुकीचं आहे। आणि नेहमी बोलायची माझं कुणीच काही करू शकत नाही, कुणीच काही करू शकत नाही मान्य, पण देव वरती आहे ना बसलेला तो सगळं पाहतो आहे, कितीही पैसा असला काहीही असू द्या पण आपली नियत कर्म आपले मन एकदम स्वच्छ असावे, कितीही पैसा असू द्या, तर या गोष्टी आपण जर चांगलं कार्य केलं तर चांगलं फळ नक्कीच भेटतं, असं नाही की चांगलं काम केलं आणि वाईट फळ भेटलं असं कधीच होणार नाही। त्यामुळं तिचा जो अहंकार होता तो पूर्णपणे बुडालेला आहे, तिला तिची शिक्षा भेटलेलीच आहे। फक्त लहान लेकराकडे पाहून कुठेतरी वाईट वाटतं, पण लहान लेकरू पण वाटतं तितकं सोपं नाही आहे,
त्याने पण मध्यंतरी जो काही प्रकार घडला होता त्यावेळेस बारामती करता या संदर्भात त्यावेळेस देखील तो लाईव्ह लाईव्ह खूप खूप काही बोलायचा, तुम्ही असे आहात, तुम्ही तसे आहात, माझ्या आईला असं बोलता तसं बोलता. तो पण काय वाटतो तितका सोपा नाही आहे, लहान आहे, त्याबद्दल मला आहे सहानुभूती, पण तो जरा एक्स्ट्रा स्मार्ट आहे. त्याला वाईटीवरती एवढं एक्स्ट्रा नॉलेज आहे, देव करो त्याला एवढं नॉलेज जिकडं आहे तर तेवढं त्याच्यापेक्षा जास्त नॉलेज त्याला, तेवढं तरी नॉलेज त्याला शाळेमध्ये असावं आणि अभ्यास करून तो पुढे जाऊन खूप मोठं व्हावं अशी तर मी नक्कीच देवाकडे प्रार्थना करेल. पण या बाईनं तिचा अश्लीलपणा थांबवला असता, वेळीच सावध झाली असती तर कुठेतरी तिला या शिक्षेतून बाहेर पडता आलं असतं किंवा ही शिक्षा त्याला झाली नसती. पण आज तिचा अश्लीलपणा तिला कुठे कुठल्या स्तराला घेऊन गेलेला आहे हे सर्वांना दिसतच आहे. तर जे काही आहे मी बोलले की टायटल टाकलेलं आहे किंवा थंबनेल की ती जेलमधून बाहेर आली का, कधी आली वगैरे, तर ती जेलमधून बाहेर आलेली नाही. कारण जर आलीच असती तर आपल्याला सगळ्या माहिती लगेच वाईटीवरती मिळाल्या असत्या. पण जे आता कुणी काही बोलतं वाईटीवरती व्हिडिओ बनवण्यासाठी की जेलमधून बाहेर आली आहे, ती इथे आहे, तिथे आहे, कुठेही नाही, ती जेलमध्येच आहे. कारण माधुरीताई आपल्याला सगळ्या अपडेट्स देत असतात, त्यांच्या लाईव्हला मी पाहत असते की काय आहे काय नाही. त्यामुळं अजून तरी मला काही दिसलं नाही कुठे ती आली आहे वगैरे. पण आपल्याला पुढे पाहायला भेटणारच आहे काय होईल काय नाही. आणि तिच्यासोबत बऱ्याच जणांना वाटतं की अन्याय झाला, तर अन्याय नाही आहे. तिनं किती जो अश्लीलपणा केला होता तो सर्वांना माहितच होता. स्वतः एवढ्या हवेत उडायची धुंदीत असायची, पैशाच्या धुंदीमध्ये तिला वाटायचं माझं कुणीच काही करू शकत नाही. आणि ती ते नेहमीच बोलून दाखवायची. पण छोटी कर्म नियती आहेच. तर असं बाकी मला काही जास्त बोलायचं नाही आहे. कारण की आता हा जो आहे कारवाई कायदेशीर प्रक्रिया झालेली आहे किंवा हा सगळा कोर्टाचा मामला आहे, आपण त्यामध्ये काही पडू इच्छित नाही. पण ती एक वाईटीवरती होती म्हणून मला तिच्याबद्दल बोलावं असं वाटलं की भरपूर मी असं एक दोन ठिकाणी पाहिलं. आता म्हणजे असं बोलतात ती काही स्मिता आली का जेलमधून वगैरे, तर जेलमधून काही आलेली नाही आहे ती. आता आलीच आल्यानंतर आता असाही प्रश्न असेल बऱ्याच जणांच्या मनामध्ये की चॅनल डिलीट होतील का, झाले का, तर अजून तरी डिलीट झालेले नाही आहेत. आणि होतील का नाही हे काय मला माहीत नाही, त्याबद्दल मला एवढं काही फारसं माहिती पण नाही आहे. त्यामुळे ज्या गोष्टी माहीतच नाही त्या उगाच तिथे येऊन ज्ञान पाजळत बसायचं ते मला आवडत नाही. ज्या गोष्टी माहिती तिथपर्यंतच मी बोलत असते. तर बिचारी म्हणावं की काय म्हणावं तेच कळत नाही. कारण की बिचारी आता ती जेलमध्ये गेली, त्या आईकडं आई म्हणून एक त्या दृष्टीने बिचारी वाटेल, परंतु तिचा वाईटीवरचा जो घाणेडा प्रकार आहे तो घाणेडापणा पाहून तिच्याबद्दल सहानुभूती कुणाला वाटत असेल मला असं मला तरी नाही वाटत. पण असं पुढे काय घडेल पुढे काय नाही ते आपल्याला सगळे पाहायला मिळणारच आहे. आणि सध्या तरी ती काही जेलमधून बाहेर आलेली नाही, त्यामुळे कोणी कसलाही गैरसमज करून घेऊ नका. आज जरी बाहेर आली तरी आपल्याला त्याबद्दल कळेलच, ती व्हिडिओ टाकेल किंवा कुठेतरी येऊन तिचं मत व्यक्त करेलच, काहीतरी होईलच ना. तर तुम्हाला काय वाटतं, तिच्यासोबत म्हणजे अन्याय झाला का, किंवा तिला जी शिक्षा भेटली ती योग्य आहे की अयोग्य आहे, कमेंटद्वारे नक्कीच सांगा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.